नागपूरमध्ये वरातीत घुसून काही गुंडांनी काही जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मुन्नालाल पटेल यांच्या मुलीचं लग्न होतं. या लग्नासाठी आलेल्या वरातीतल्या काही जणांना सोमवारी गुंडांनी मारहाण केली होती. वरातीतल्या इतरांनी गुंडांना विरोध केल्यावर गुंड परत गेले, पण रात्री 10 वाजता गुंड पुन्हा आले आणि तलवारी चाकू काठ्यांनी बेदम मारहाण केली. या 3 जण गंभीर जखमी झाल्यात. पटेल कुटुंबियांनाही मारहाण केली. हल्लेखोर गुंडांची नावं प्रशांत उर्फ बाबू गौर, कैलाश गौर आणि सोनू वर्मा अशी आहेत. विशेष म्हणजे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त असूनही गुंडगिरी सुरूच आहे. याच्यामध्ये काय की ह्या चौकामध्ये जास्तीत जास्त म्हणजे काय अतिक्रमण लोकांनी करून ठेवलेलं आहे आणि काही बाहेरचे लोक येऊन ह्या ठिकाणी हप्ता वसुली आणि लोकांना त्रास देणं हे पूर्वीपासून चालत आहे. याच्या संबंधात पोलिसांना मी नेहमी तक्रारी झालेल्या आहेत, परंतु कोणाच्या मांडवामध्ये येऊन हा हल्ला करणं हा एकदम निषेधार्थ आहे. हे त्या लग्नमंडपात घुसले आणि त्यांनी काही लोकांना मारहाण केली, तिथे खुर्च्याची फेकफेक केलेली आहे. अशा रिपोर्टवरून आपण त्यांच्या राईटचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात दोघं जखमी होते, त्यांचं मेडिकल करण्यात आलेले, मेडिकल रिपोर्ट प्राप्त आहेत. आरोपी सध्या फरार आहेत, पण लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.